तर हॅलो नमस्कार राम राम मंडळी मी कोल्हापूरची मैना सुनैना तर लय दिवसांनी आज आपण व्लॉग करायला दिलंय तर आत्ता सकाळचं वाजलं 9 आणि मी इकडं बघू शकताय मिसळ फोडणी घातल्या आणि इकडं चहा आणि इकडं बाकीची तयारी करायला लागलोय तर चला आजचा व्लॉग आज दिवसभराचा मी डेली व्लॉग चालू केल्यात आणि हा व्लॉग कंटिन्यू करा चला आज पहिल्यांदा दादा आमचा काय नाही कायम करते तुला दिसत नाही एवढं फरक आहे ये नाश्ता करी ये लो मिस्टर अरे आज काय एवढं स्पेशल वेगवेगळे पदार्थ नाही दादाचा दोनच वाटे दादाच्या तुझ्या या लागला आमच्या आईनं कधी दही घालून खायला नाही मिसळ पहिल्यांदाच खायला लागल्या कारण तिनं बाहेरची मिसळ कधी खायला नाही मग आता मी तिला मिक्स करून देतो धार बस गा थांब म्हणलं बघ चांगलं वाटत का तो मसाला आणि टाकायला होता आता ही दह्यात कोण मिसळ मिसळीत कोण दही घालून मिसळीत दही घालून सगळे जण खात्यात तूच खात नाही चल मी पहिल्यांदा बघायला आले मिसळ मध्ये दही घालून तर नाश्ता बिस्टा झालाय सगळं आवरले आणि म्हटलं आता घरात बसून काय करायचंय म्हटलं डिपदांना जाऊन भेटूया त्यांच्यासाठी काय कधी खायला घेऊन जायला नाही मी म्हटलं काहीतरी युनिक घेऊन जाऊया मोमोज कधी डिपिदांनी जास्त ट्राय केलेलं नाही असं मला वाटतंय हे इथं तयार मोमोज झाल्यात मस्तपैकी आता माझं आवरले मोमोज मी पण खायला लागले चला जाऊया इधर आओ हे आमचे भाऊजी बसलंय चला जरा सज्जन आहेत त्यामुळे आम्ही अरेंज मध्येच करणार आहे जर कुठली पोरगी असेल तर तुम्ही मेसेज करू शकताय आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये मी खाली भाऊजींची आयडी देतो इंस्टाग्रामची तर जाऊन तुम्ही निवांत बिंदास्त भाऊजींना मेसेज करू शकताय काही प्रॉब्लेम नाही भाऊजी तुम्हाला 100% रिप्लाय देतील असं मी सांगू शकत नाही डिपिदा काय आणल्या तू मस्त खायला मोमोज बाहेर झालं ना कोण खरंच सांगायला सगळे टेन्शन माझं तू झालं ना चांगलं पूर्वी सगळं नाही मग आयस तिथे उंची वाढायला औषध ठेवली तरी भिंग तर डिपिदान सोबत भेटून ते झाले आणि आता आम्ही जस्ट आलो फॉर्च्यून प्लाझाच्या इथं असंच फिरायचं म्हणून मी कधी बघायला नाही फॉर्च्यून प्लाझा त्यासाठी ऍनिमल मूवी चांगली आहे का ऍनिमल मूवी कशी आहे हे आम्हाला एकदा कमेंट करून सांगा म्हणजे जायचं काय नाही आम्ही ठरवतो आता मी वफिल्स खाणार आहे मला वफिल्स खूप आवडतो मला माहिती नाही इथलं काय आणि उगाच मला फिरवत बसले असं असं करा दोन्ही दाबा नाही जिथं उघडल तिथं उघडल उघडली आम्ही पुरेपूर लिफ्टचा फायदा केलाय तर आम्ही आमच्या वफिल्सची वाट बघा लागलो इथं व्हाईट चॉकलेट डार्क चॉकलेट जन्म के साथी एक मिनिट खरं बर्थडे कुणाचा होता माझा बर्थडे माझा उद्या करूया काय मी केक आणणार नाही रे आज हा चल के आणे मग आता कुठं आणतोस राहू दे मी आणणार नाही केक आता उद्या करूया हा बाय साधं बाय चप्पल आणलाय ना माझा
उलटा धरलायस उलटा धरलायस तर मी जस्ट आलो घरात. आमच्या सक्षाचा काल बर्थडे झालेला. खरं आम्ही बर्थडे करायला नव्हता, म्हणून आज बर्थडे केला त्याचा घरातल्या घरात आम्ही. थँक्यू थँक्यू म्हण मोठ्यानं बोल. थँक्यू युअर वेलकम. जबरदस्तीच थँक्यू. आमचं सोम्या किती भित्र आहे बघा. कर बघू आता आता कर आता कर की आता कर. हे धर कांद्याचा वास घे, लसणाचा वास घे, धर हे घे. चल दप्तर घेऊन येऊया. राम राम मंडळी. मी नवीन एक माझी धूम घेतल्या. एकदम असं म्हणजे माझं स्वप्न होतं ते धूम घ्यायची, आणि मी आता धूम माझी घेतल्या. तर तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली माझी धूम गाडी. तुम्ही एवढी माझी धूम गाडी चांगली आहे की नाही, मी हे एका हातात पण उचलू शकतो. म्हणजे बघा एवढी चांगली आहे. तुम्हाला पाहिजे असली तर कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करू नकोस, आणि मग तुम्हाला भेटून जाईल धूम. ह्या लोकांना मी अशीच धूम देऊन टाकल्या माझी. म्हणजे राहू दे, लहान पोर आहेत, मज्जा कधी करणार. त्यासाठी मी त्यास मी माझी धूम देऊन टाकल्या. राहू दे, लहान पोर आहेत ना, त्यामुळे धूम आपली द्यायला लागतात. त्यामुळे असू दे, किरकोळ गोष्ट आहे आपल्यासाठी धूम, किरकोळ गोष्ट. मधनच कुठ ए भांडा, मधनच कुठ एकमेकाशी.